नमस्कार मित्रांनो, काय बोलता? आज आलं आपण ठाणे फिरायला. अरे ठाणा की ठाणे? परत महत्त्वाचा प्रश्न हा आहे, ठाण्याचा उगम कधी आला? तर चला तर मी ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया ठाण्याचा इतिहास, त्याची अनटोल स्टोरी, आणि त्याचबरोबर ठाण्यामध्ये काय काय आहे आणि कितपत काय काय फेमस आहे ते. हां, थोडा व्हिडिओ तर मोठा आहे, पण काळजी काय नाही, मजेशीर आहे, एन्जॉय करा. आज आपण आलो ठाण्यामध्ये. सो आता मी उभा आहे तलावपालीजवळ. सो नोन लोकेशन आहे सगळ्यांना. जसं ठाण्यामध्ये खास काय, जसं मी तुम्हाला पहिलं बोललो की ठाण्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या मुंबईच्या जीवनवाहिनी आपण म्हणू शकतो किंवा त्याच्यावरच डिपेंड आहोत मुंबई. आणि ठाणा हा खूप सर्वात जुना परिसर आहे असं मी म्हणेन. आणि याचा इतिहासही खूप चांगला आहे. ज्यांना इतिहास माहिती असेल त्यांनी इतिहास सांगू शकता, पण मला जो इतिहास आहे तो मी तुम्हाला सांगेल, पण उद्या सांगेल. त्या अगोदर जर मला इकडे एवढ्या एरियात जर कोण भेटलं ज्याला इतिहास आपण बघूया, जो खरा ठाणेकर म्हणतो आपण त्याला, तो जर भेटला तर आपण त्यालाही इतिहास विचारून घेऊया की त्यांना कितपत माहिती आहे की ठाण्याचं नाव कधीपासून पडलं, ठाणे शहर कधी उपमा झाला, त्यानंतर ठाण्याची पहिली ट्रेन कधी चालू आली, त्यानंतर ठाण्याची TMT जी आहे तिचा कधी निर्माण झाला, सगळ्या गोष्टी आहेत. आणि खूप चांगला इतिहास आहे इकडे बघण्यासाठी. खूप शहर ठिकाण आहे, सॉरी शहर ठिकाण आहे जे आपण ट्राय करू आपण आज किंवा उद्या सकाळी एक्सप्लोअर करा. उद्या सकाळच्या दोन ठिकाणी जाणार आहे. तसंच मी जिथे उभा आहे तिकडून माझ्या एक्झॅक्टली ह्या डायरेक्शनला समोर टेंबीनाका आहे. टेंबीनाका म्हटल्यावर कोणाला आता तर असं म्हणूच नाही शकेल की याला टेंबीनाका माहीत नाही आहे. सो द मोस्ट फेमस पॉलिटिशियन जे आपण म्हणतो ते इकडे राहायचे, आनंद दिघे, त्यांचे इकडे घर आहे, तिकडे ते देवी बसते. तर एकंदरीत असा एक छोटा ठाण्याचा एक छोटंसं अस्तित्व आहे. सो आपण ॲक्च्युली सनसेट मी एन्जॉय करतो आहे, आता जास्त काही एक्सप्लोअर नाही करणार आहे. जे काही ते उद्या सकाळी असेल त्या तिकडून जाणार मी मित्राच्या घरी आपल्या ज्ञानाशीचा बड्डे सेलिब्रेट करायला. सो आपण थोडा इकडे एन्जॉय करूया जसं मी बोललो, तसंच बघू आपण पुढे अजून काय करता येईल. खूप आहे थांबलो, पण मला असं पण कॅपेबल दिसलं नाही, मला माझ्या सगळ्या प्रश्न दिसलं. वेस पण आता निघी आपल्या मित्राकडे, ते सेलिब्रेशन करा, थोडं फायरिंग करूया आपण. तर उद्या सकाळी जेव्हा आपण जाऊ उपवन साईडला, येऊर साईडला, तेव्हा बघा कोण त्या कॅपेबिलिटीचा मिळतं का, आपल्या ह्या प्रश्नांची उत्तरं देईल. आता व्हिडिओच्या एंडपर्यंत मी पूर्ण हिस्ट्री मी तुम्हाला सांगतो. बर्थडे नानू, हात तर हे करे, हाय कर, हाय हाय. आम्हाला मम्मी तरी सांगायचं, मम्मी तरी चांगल्या कपड्यामध्ये राहिली असती. चालतंय ग, फॅमिली फॅमिली पार्टी आहे. हाय कर, हाय. अरे हाय कर ना. हॅलो एव्हरीवन, आज आमच्या नानूचा बर्थडे करणार आहे. ये कसं कोण आहे? पप्पी दे, पप्पी दे, मला पप्पी दे, पप्पी दे. हाय कर, हाय कर, हाय. हाय कर. हॅलो, हॅलो. हा मग हॅलो. ए तबडक तबडक खोडो बा, घोड्यावर बसली नानू बा. आता तुझा बाबा व्हायरल होणार, तबडक तबडक बाबा व्हायरल होणार. अयो बाबा मारतो ना आपण. केक करू, केक केक गिफ्ट पाहिजे, गिफ्ट. चलो चलो, हम अभी छोटा सा सेलिब्रेशन करेंगे. कल फिर से काटने गए के. चलो ये कड़े हवा बर्थडे कैटरपिलर आंसर यार. डिचिकडी चिकडी 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 ये चमचा के, चमचा के. वेरी गुड. हां चल, कट कर, कट कर. हां कट कर, टक दे भाई बड़े रे. ए हैप्पी, कट कर. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर ज्ञानश्री, हैप्पी बर्थडे.
कट कर। अच्छा बक। हैप्पी बर्थडे। नानू ए ए ए चमचा ना ए ए कैटरपिलर। टिची टिची टिची। ये नानू आमची नानू। हैप्पी बर्थडे। दोन खेली वा आम आता तो मैटर तो वेगा चल बाय बाय भेटू तुम्हारा गुड नाइट दुसर दुसर देते थाम खेळणं महागाटलंय बाबू नको नाही 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 हे हे बघ केक बघ ओ भैसा तू आपला भास्कर राहतो ह्या साईडला चल निघ्या निघालो आपण आता पुढच्या लोकेशनला म्हणजेच जे मी जलवाहिनी बोललेलो त्या ठिकाणी तर ठाण्यापासून थोडं अंतर ॲक्च्युली हा भाग ठाण्याचाच होता पण आता डिस्ट्रीब्युशनमुळे तो थोडा मुलुंड आणि भांडूपमध्ये गेला आहे तर ते दोन जलवाहिन्या म्हणजेच आपली तुळशी आणि विहार लेक ह्या दोन ठिकाणी आपल्याला मुंबईला पाणी पुरवठा म्हणजे तसंच जवळपासचे जे काही जिल्हे आहेत मुंबई झाला ठाणे झाला कल्याण झाला बाकी सगळ्या जिल्ह्यांना इथूनच पाणी पुरवठा होतो तर तुम्ही माझ्या डाव्या बाजूला पाहत असाल जी पाईपलाईन आहे ती जी आहे त्या इकडून ते पाणी फ्लो करत नेलं जातं भांडूप पंपिंग स्टेशनला जिथून ते पाणी प्युरिफाय करून आपल्याला सगळ्या ठिकाणी पुरवलं जातं तो जरी ह्या रस्त्यामधून जे बघत असाल की आजूबाजू झोपडपट्टी पण ते पाणी येणारं जे फ्लो आहे ते या मोठ्या पाईपमधून फ्लो करत घेऊन गेलं जातं तसंच आता आपण फिरून झालो आहे तर जास्त स्टोरी सांगू नाही शकत कधी जायला एंट्री नाही इथून आपण जाऊया परत ठाण्यामध्ये तर मी तुम्हाला गडकरीचा थोडाफार इतिहास आणि तिकडचा आजूबाजूचा परिसर सांगतो तलाव पालेला सो तलाव पालेला येण्याचं सकाळी रिझन असं होतं की थोडा आजूबाजू परिसर आपण आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडं असं फेमस गोष्टी काय तर फेमस गोष्टी जेव्हा गेलं तलाव पाली सगळ्यांना ते ओपन लेक माहिती आहे त्यानंतर टेम्पीनाकेची देवी सध्या फेमस आहे जसं बोलताना जसं मूवीज येतात ट्रेंड काहीतरी नवीन येतं त्यामुळे लोकांना ते ट्रेंडिंग वाटायला लागतं तसंच इकडे दुसरी गोष्ट म्हणजे राघव गडकरी राम गणेश गडकरी जे नाट्यगृह आहे ते खूप फेमस आहे खूप जुनं आहे तसंच बाकी अजून असं सांगितलं तर त्याचा एक इतिहास आहे ठाण्याचा ठाणा हे नाव कसं पडलं किती जुनं आहे आणि कितपत लोकांना माहिती आहे आजपर्यंत मला तरी वाटत नाही आहे तर त्या गोष्टी इतिहास आहे तुम्हाला कोणाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा की ठाणा हे नाव कधी पडलं आणि कशावरून पडलं केवढा जुना इतिहास आहे आणि कितपत होतो ना की इन्फॉर्मेशन तुम्हाला आहे ठाणेकरांना तर मी असं म्हणेन की हां ठाणा इज बेस्ट दॅन मुंबई बिकॉज ठाण्यावरच थोडाहून जास्त एक म्हणू शकतो की मुंबई डिपेंड आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठाणा हा एक जिल्हा वेगळा जिल्हा हा खूप मोठा जिल्हा होता पहिला 47 शहरांचा हा जिल्हा होता मात्र डिस्ट्रीब्यूट केलं गेलं अर्धा पालघरमध्ये गेला आणि अर्धा पुढे कल्याणमध्ये गेला कल्याण एक वेगळा झाला असं करून आता डिस्ट्रीब्यूट झाला तर ठाणा हा खूप मोठा होता म्हणजे लिटरली शहापूर आसनगावपर्यंत आणि ह्याचा खूप छान इतिहास आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तर आपण आता इथून थोडा इकडे थोडाफार कवरअप करूया बघू अजून कोण मिळतं का जसं आपण मासे म्हटल्याप्रमाणे त्याप्रमाणे मग अजून इकडून फिरून मग आपण जाऊया उपवन लेकला फोर्ट असं आपण म्हणू शकतो आनंद देखील जन्म 27 जानेवारी 1951
त्यांचा मृत्यू 26 ऑगस्ट 2001. एवढ्या काळात म्हणजे 50 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी नाही नाही म्हणतं तरी खूप अशी मोठी कामं केली आहेत ज्यांची तुलना कुठेही केली नाही शकत ठाण्यातील लोकांसाठी. आणि म्हणजे जेवढा मोठा ठाणा जिल्हा होता त्या काळी, जेवढा मोठा पूर्ण जिल्ह्यासाठी आनंद आश्रम वेगळं फोर्ट मानायचं, इकडे त्यांची एक स्वतःची न्यायालय भरायचं असं म्हणतात. मूवी जर सगळ्यांनी पाहिले आणि काय मोठा नाही आहे लिटरली. मी आनंद दिघेंना कधी बघितलं नाही, पण माझे बाबा यांनी खूप वेळा आनंद दिघेंशी संवाद काढला, त्यांची भेट झाली आहे. आणि माझ्या बाबांच्या म्हणण्याप्रमाणे असं एक व्यक्तिमत्व होतं शिवसेना या शहरात शाखेत होता. आपण म्हणू शकते की त्यांचं एक स्वतःचं एक तिकडचं एक वर्चस्व होतं, म्हणजे एक स्वतः एक अध्यक्ष होते शिवसेना गटातले ठाण्या जिल्ह्यातले. खूप असं एक महत्त्वाचं आहे त्यांनी जर डेव्हलप केली दोन मोठी व्यक्तिमत्व, म्हणजे सध्याचे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे राजन विचारे. खरंच त्यांचं काम सांगायचं तर खूप काही आहे, त्यांच्यामध्ये सांगायला काही खूप गोष्टी आहेत. तर हा ठाणे लोक ठाण्यातील लोकांसाठी हे खूप अभिमानाचं आणि गर्वाचं ठिकाण आहे. समोर तिकडे त्यांचा पुतळा आहे मेमोरियल, तर राईट साईडला पुढे टेंबीनाकाची देवी बसते. आणि टेंबीनाका म्हटलं ना की विषय संपतो असं मी म्हणेन. वेगळं आपण अजून बाकीच्या ठिकाणी बघू शकतो जाव्या बाकीची लोकेशन बघा आणि अजून एक्सप्लोअर करूया ठाणा थोडाफार. ठाण्यातील उपवन लेक हे कोणाला माहीत नाही असं होणारच नाही, कारण का स्पेशली उपवन लेकला आता एक प्रेमयुगलांचा प्लेस म्हणू शकतो आता आपण सध्या. तर त्याच गोष्टीमुळे आता जास्त फेमस आहे. सकाळी नॉर्मली मॉर्निंग वॉकला फॅमिलीज आहे ना, ऑल दिस लोक येतात सगळे फिरतात, पण संध्याकाळी यार धमाल असे इकडे समी म्हणू शकतो. म्हणजे लिटरली लेकचा हा जो पोर्शन आहे हा पूर्ण पाठचा कट्टा किंवा समोरचा तिकडे सिटिंग अरेंजमेंट आहे. तिकडे ऑलमोस्ट सोशल मीडियावाले किंवा इंस्टाग्रामर्स व्हिडिओ बनवणारे, त्याच्यानंतर असं बोललो प्रेमयुगल आपली आजकालच्या जमान्यातली येऊन बसतात. आणि खरंच भारी आहे पाठच्या साईडला जो पूर्ण डोंगरचा पट्टा दिसतो हा तो आहे येऊर. येऊर म्हणजे आपला संजय गांधी नॅशनल पार्कचाच एक भाग आहे. संजय गांधी नॅशनल पार्क खूप मोठा डोंगर आहे आणि घोडबंदर आणि मुलुंड जेवेलार ह्या गोष्टीमुळे तो थोडं डिवाईड झाला आहे, नाही तर तो एक अख्खा पूर्ण जंगल आहे संजय गांधी नॅशनल पार्क. सो पण जर आपण फिरूया थोडंफार एक्सप्लोअर करूया आणि मग आपण पुढच्या लोकेशनला जाऊया. ऑलमोस्ट फिरलो पण जास्त कवरअप नाही केलं आहे, नाही तर ज्यांचे संडेचे एक्स्ट्रा क्लासेस असतील ते फुटतील आणि त्यांना क्लासेस बंद होतील. क्लासेस किंवा एक्स्ट्रा वर्किंग आवर्स असे खूप काही गोष्टी असतात, त्यामुळे मी जास्त कवरअप नाही केलं, जस्ट फॉर द आजूबाजूचा परिसर कवरअप केला आहे. उपवन म्हणजे ठाणेकरांचा बँडस्टँडच म्हणू शकतो तुम्ही किंवा रिक्लॅमेशन जो मुंबईकरांसाठी आहे. एक्स्ट्रा क्लासेस करतात आहेत खूप सारे आहेत
थोडीफार झलक दिसलं व्हिडिओमध्ये तरी पण जाऊ दे. एनीवेज ज्यांच्या हॅप्पी लाईफमध्ये आपण आपल्या हॅप्पी लाईफमध्ये इकडे कमेंट पण मारते तू तू सिंगल म्हणून काय सगळेजण काय सिंगल राहायचं का असं नाही. थोडा अजून फिरूया परिसर तसंच थंड वाटतं आहे शांत आहे हे वातावरण पण आय थिंक सो ते फक्त सकाळचंच शोधतं बाकी टायमाला नाही. सो बघू अजून थोडंफार. तर मित्रांनो आपला आता आजचा ब्लॉग इकडेच एंड करायची टाईम झालेला आहे. सो त्या अगोदर तुम्ही क्युरियोसिटी असेलच की जे मी क्वेश्चन काल केलेले की ठाण्याला ठाणे नाव का पडलं, ठाणे डेव्हलप कधी झालं, म्हणजे एक्झॅक्टली ठाणे कधीपासून नाव सुरू झालं, त्यानंतर पहिल्या ट्रेनचा इतिहास आणि बाकी जी काही जी अनटोल स्टोरी आपण म्हणू शकतो ठाण्याबद्दल. ते एकंदरीत जसं ठाणे हे शहराचं नाव 1817 जन्माला आलं असं आपण म्हणू शकतो. ठाण्याचं उगम जो आहे 1817 आहे कारण का 1817 जेव्हा ब्रिटिशांनी पेशव्यांकडून जेव्हा उत्तर कोकण जो म्हणू शकतो भागतो जेव्हा जिंकलेले तर 1877 उत्तर कोकण हा भाग म्हणून ठाणे हा जिल्हा त्यांनी डेव्हलप केला. ठाणे म्हणजे आत्ताचे जे ठाणे ते तेव्हाचा ठाणा ठाणा ह्यासाठी कारण इकडे सर्वात मोठं पोलिसांचं हेडक्वार्टर होतं आणि त्यांचं एक सर्वात मोठं जेलही इकडे आहे अजून अस्तित्वात. त्यामुळे ह्या शहराला ठाणे हे नाव पडलं. खूप कमी लोकांना माहिती ह्या गोष्टी देतात आणि तसंच मग तो पहिला 97 शहरांचा जिल्हा म्हणजे तलसारी टू सायन त्यानंतर तिकडे पालघर त्याच्यानंतर वसई बोरवली ही सगळी जी छोटी मोठी शहरं आहेत ती ठिकाणं आहेत आपण म्हणू शकतो ती ठाण्यामध्येच होती पहिले. ठाणा हा खूप मोठा जिल्हा होता पहिला. त्यानंतर मग जी फोडणी होत होत होतो पूर्व ह्याच्यापर्यंत इंडिपेंडन्सपर्यंत आपण जे म्हणू शकतो स्वातंत्र्याच्या अगोदर त्याचे थोडे भाग झाले. मग त्या साईडला मग कर्जत वगैरे हा भाग पडला. त्याच्यानंतर आपला स्वातंत्र्यानंतर मग कल्याण वेगळा भाग पडला, उल्हासनगर वेगळा भाग पडला. असं करत 2014 जेव्हा डिक्लेअर झालं तेव्हा पालघर डिस्ट्रिक्ट हा वेगळा पडला आणि आता ठाणे हा एक छोटासा भाग म्हणून राहिला. नाहीतर तलसारी म्हणजे लिटरली गुजरात बॉर्डरपर्यंत हा ठाणा आपल्याला इकडे हे बघण्यात येतो. तसंच ठाण्यामध्ये खूप सारे ठिकाणं जे आपण तुम्हाला दाखवलीच तुम्ही जर बायोपिक बघितलं एक फेमस पर्सनचा बायोपिक पण आहे ठाण्यावर. आणि तर मी येऊरलाही जाऊन आलेलो काल पण येऊर सांगण्यात मजा नाही कारण का येऊर हे जंगल आहे. आणि एवढं सांगेन की संजय गांधी नॅशनलचा एक भाग आहे तर लोकांना एवढा इंटरेस्ट नसतो जंगलामध्ये पण मला आहे इंटरेस्ट कारण का वाईल्ड लाईफ आणि तिकडचं नेचर खूप चांगलं असतं. आणि ते उपवनबद्दल मी थोडंफार सांगितलं उपवन जे आता आहे ते त्यामुळे इकडे मोस्ट ऑफ द लोकं आता सध्या इकडे बघतील. लोकं आजकाल सोशल मीडियावाले रील्स अँड फोटोशूट्स प्री वेडिंगवाले आहेत मॉडल शूट्सवाले आहेत आणि बाकी लोकं एक्स्ट्रा क्लासेस आणि एक्स्ट्रा ओव्हरटाईमवाले आहेत. तसंच तलावपाली आपण काल गेलं तलावपाली बघितला त्यानंतर मामलेदार मिसळ गजानवाला पण ह्याबद्दल माहिती आहे आणि आय डोंट थिंक ते स्पेशली खायला जायची गरज आहे. आणि टेंबी नाका तिकडेही जाऊन आलो. गडकरी जे नाट्यगृह आहे त्याच्याबद्दलही सांगितलं. सध्या एक नवीन फेमस थिंग म्हणजे माहींचा बाबा फालगाव ही इकडे शिफ्ट झालेला आहे. इकडे एक ब्रांच ओपन झाली आहे. मस्त लोकेशन आहे ठाण्याला एक असं सुंदर इतिहास आहे. त्यानंतर पहिली जी ट्रेन होती आपल्या इकडे ठाणे ते बोरी बंदर म्हणजेच आता छत्रपती महाराज शिवाजी टर्मिनस हे तर ही पहिली ट्रेन 1856 पहिली चालू झाली. ऑगस्टमध्ये 1856 तो पहिला रूट होता ट्रेनचा असा डेव्हलप करत सुरू झाला. त्यानंतर 1917 पहिली बस चालू झाली आणि इतिहास स्वातंत्र्यानंतर 1956 ते एक प्रॉपर स्वतंत्र TMT ठाणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट हे नाव देऊन पुढे रेग्युलर झाली. असं खूप सारं छान इतिहास इकडे खूप साऱ्या लोकांना माहीत नाही. खूप साऱ्या लोकांना विचारलेलं कालपासून तर काही लोक बोलले एक साली उभा आहे मग इधर शिफ्ट कर की त्यामुळे तो स्किप करतो व्हिडिओ. त्याच्यानंतर एका कपलला विचारलेला परत ती मुलगी आवडले नको नको आम्ही व्हिडिओमध्ये ना आम्हाला नाही यायचं कदाचित एक्स्ट्रा क्लासेस असतील त्यांचे. आणि खूप साऱ्या लोकांना नाही माहिती इतिहास ठाण्याचा कारण का ठाणेमध्ये राहून ठाणे का म्हणतात याचं उत्तर जर तुम्हाला मिळालंच असेल हे तर मी अशी आशा करतो. पण नक्कीच व्हिडिओ कसा वाटला सांगा. इतिहास कसा वाटला काही थोडंफार चुकलं असेल तर करेक्शन करू शकता. जेवढा मला इतिहास माहिती तेवढा मी पुरवण्याचा प्रयत्न केला.
ठाणेकरांना ठाण्याचा इतिहास माहीत नाही याचं मला खूप वाईट वाटलं आहे. एनिवेज सेम थिंग, प्रवास रिटर्न जर्नी करायला त्याच्या अगोदर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करून सांगा जे काय ते. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिलॉग. हॅलो मित्रांनो, सकाळपासून फिरलो आहे तर काल जर आपण एक बड्डे सेलिब्रेट केला तर अजून एक बड्डे सेलिब्रेट करूया आपल्या मित्राचा आहे. सो मालाडला जर जास्त लांब नाही आहे, ते थीम आहे एव्हेंजर्स. सो हल्क घातला आज, हल्क आपण जाऊया फटाफट बड्डे. आज बड्डे त्याचाही सेलिब्रेट करूया, ओमेशचा जो फर्स्ट बड्डे आहे. ठीक आहे, पॅक कर दे. हाय बोल सगळ्यांना, हाय बोल पहिला सगळ्यांना, हाय कर. यूट्यूबला येणारच हाय कर तू पहिला. हाय बोल, हाय हाय बोल, हाय हाय. बड्डे आहे माझा, बोल बड्डे ना या पप्पा माझा पार्टी देणार आहे. बोल सगळ्यांना म्हटलं पप्पा पार्टी देणार आहे. कॅमेरा नाही घ्यायचा एवढं एवढं माझ्यातलं गिफ्ट नाही. तुला गिफ्ट आणलंय मी. हां गिफ्ट आणलंय मी. हाय कर, हाय. फ्लँकीज आहे, फ्लँकीज आहे, फ्लँकीज आहे, फ्लँकीज आहे, फ्लँकीज आहे, फ्लँकीज आहे ना. बस आपला ओमेशचा आज बड्डे, पहिला बड्डे ना रे. बड्डे नाही तरी बोल. ओमेशचा बड्डे, ओमेश आज पार्टी देणार आहे सगळ्यांना. बरोबर ना, बरोबर ना. आणि बघा एक मेंबर कधी दिसले असेल आज दिसते तो वाढून मला पार्टी देणार ना. हां पार्टी देणार आहे बघ. हां बोल. हॅलो, ये कॅमेरा बंद होईल फेकशील तू. बोल ही बघा, ही 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 आमची माऊ, काय कामाची नाही ही माऊ. बाकीचे लोक आहेत मा बड्डेला आलेले. तेव्हा माझा बड्डे सेटअप दे बघ, असं दाखवतो माझा बड्डे सेटअप बघा. हा एव्हेंजर्स शर्ट बघा. आणि आमचा आमचा काका पण आमचा पण शर्ट बघा. हो की नाही, पकड पकड तू पकड. चला अबे ब्लॉगिंग करायची असते. हा असा हा बोले बघ, सगळे बड्डेला आले. बोल बोल. हा बोला बाबा. बोल लाईक शेअर सबस्क्राईब बोल चॅनलला. बोल इकडे इकडे बोल ना. झोपेत काय? यूट्यूबला.